तर एका बाजूला विशाल अग्रवाल संदर्भात निकाल सत्र न्यायालयाने दिलेला आहे 3 दिवसाची कोठडी। विशाल अग्रवालचा आणखीन दोघांना मिळालेली आहे। तर दुसऱ्या बाजूला पुण्यातील पोर्शे अपघात प्रकरणी बाल हक्क न्याय मंडळाच्या निकालावर पोलिसांनी आक्षेप घेतलेला आहे। बाल हक्क न्याय मंडळासंदर्भातली महत्त्वाची अपडेट लवकरच समोर येणार आहे। 3 पैकी 1 न्यायाधीशाने स्वाक्षरी केला नसल्याने पोलिसांनी हा आक्षेप घेतलेला आहे। दरम्यान याच संदर्भातली मोठी अपडेट आता लवकरच समोर येण्याची शक्यता आहे। या संदर्भात आमचे प्रतिनिधी अजिंक्य धायगुडे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। बाल हक्क न्याय मंडळाने जो निर्णय दिला त्याला त्याच्यावर आक्षेप घेतलेला आहे पोलिसांनी। अजिंक्य, काय सध्या अपडेट येते, काय घडू शकतं आता पुढे? हो, नक्कीच। पुण्यातील कल्याणीनगर भागातील हिट अँड रन जो अपघात झाला होता त्याच्यातील जो मुख्य आरोपी आहे, जो अल्पवयीन आहे, त्याची आज सकाळपासून बाल हक्क न्याय मंडळात जी आहे ती सुनावणी चालू आहे। सरकारी पक्षाकडून आणि बचाव पक्षाकडून दोन्हीकडून ही जोरदार युक्तिवाद देखील करण्यात आलेला आहे। युक्तिवाद संपलेला आहे आणि जो अंतिम निकाल आहे तो न्यायालयाने रोखून ठेवलेला आहे। तो अंतिम निकाल 4:30 वाजता न्यायालय देणार आहे। परंतु जो युक्तिवाद झाला त्यामध्ये बचाव पक्षाकडून असा युक्तिवाद करण्यात आलेला आहे की आरोपी जो आहे तो सज्ञान नाहीये, तो अज्ञान आहे, तो अल्पवयीन आहे आणि याचाच विचार करून कोर्टाने जो आहे तो निर्णय द्यावा। परंतु पोलिसांच्या वतीने जो सरकारी पक्षाकडून जो बचाव युक्तिवाद केला गेलेला आहे तो खूप महत्त्वाचा युक्तिवाद आहे। त्यामध्ये पोलिसांकडून प्रथमदर्शी असं सांगण्यात आलेलं आहे की हा आरोपी जो आहे तो पबमध्ये जाऊन दारू पिलेला आहे। तब्बल 2 पबमध्ये त्यांनी 75,000 रुपयांचं मद्य सेवन केलेलं आहे। त्यानंतर त्यांनी गाडी चालवलेली आहे आणि ज्या गाडी चालवत असताना जो अपघात झाला त्यामध्ये निष्पाप 2 लोकांचे बळी गेलेले आहेत। हा जो पूर्ण घटनाक्रम आहे तो गांभीर्याने न्यायालयाने घ्यावा आणि या आरोपीला सज्ञान असं गृहीत धरून याच्यावर कारवाई करण्यात यावी। त्याचबरोबर ज्या दिवशी हा अपघात झाला त्याच्यानंतर 14 दिवसातच या अल्पवयीन आरोपीला न्यायालयाने जो जामीन दिला होता त्यावर देखील पोलिसांनी आक्षेप नोंदवला। न्यायालयाने जो निकाल दिला होता की निबंध लिहा, त्यानंतर 15 दिवसांसाठी सामाजिक कार्य करा आणि यावरूनच जनतेमध्ये मोठा संताप निर्माण झाला होता। पोलिसांनीही यावर आक्षेप घेतला। गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनीही पत्रकार परिषदेतून यावर आक्षेप घेतलेला आहे। तर आता हे या सगळ्या गोष्टी बघता, हे सगळे कंगोरे बघता, बाल हक्क न्याय मंडळ त्याचा निर्णय बदलेल का आणि सज्ञान म्हणून आरोपीला तिकडे ट्रीट केलं जाईल का? हो, नक्कीच। सरकारी पक्षाकडून सज्ञान म्हणून गृहित धरून या आरोपीवर कारवाई करण्याची मागणी केलेली आहे। परंतु आता 4:30 वाजेपर्यंत हा जो निर्णय आहे तो आपल्या समोर येणार आहे। कोर्टाने 4:30 वाजेपर्यंत हा निर्णय रोखून धरलेला आहे। कोर्टाचा जो अंतर्गत त्यांच्या जे न्यायाधीश आहेत त्यांची चर्चा सुरू आहे आणि त्यानंतर 4:30 वाजता म्हणजे काही वेळातच जो अल्पवयीन आरोपी आहे त्याच्यावर कशा प्रकारे कारवाई होते किंवा काय निर्णय येतो हे थोड्याच वेळात आपल्याला समजणार आहे। जी जी जी, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।